जगन भोवड देखील आपल्याला पाहायला मिळतो जय शिवाजी कडून, जयेश संभाजी असे अनेक बहादूर खेळाडू या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, प्रशांत देखील या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। पुन्हा काशीराम बोर्डचा चेंडू पडेल, पहिला कुठला नाही होता चेंडू खोदून काढला, पॉवर प्लेचा षटक आहे, शतरक्षक तैनात, प्रोटेक्शन दिला जाता, पहिला चेंडू पहिला गडी बाद, बॅक टू द पॅडन हो लागेल तो चंद्रकांत याला। जय हनुमान भडवळे या संघाला वारंवार विनंती आहे की आपला सन्मान आपण आहे, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात, आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आपला मनपूर्वक आभार देखील व्यक्त करतो। आयुष्यात एवढा मोठा व्हा मित्रांनो की रडलेला दिवस तुम्हाला आठवले नाहीत पाहिजे, आणि ज्यांनी कारण सांगून तुम्हाला सोडलंय ना त्यांना कारण आठवून रडायला आलं पाहिजे, एवढं मोठं व्हा मित्रांनो तुम्ही आयुष्यामध्ये। मित्रांनो तुम्हाला आताच तुम्ही स्वतःला प्रिपेअर करा, नाहीतर आयुष्यभर तुम्हाला आयुष्य जिंदगी रिपेअर करत राहावं लागणार आहे, म्हणून आयुष्यात आताच प्रिपेअर व्हा। गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय काशीनाथ बोर्ड आपल्याला पाहायला मिळतो की गोलंदाज काशीराम स्ट्राईकला आहे, फलंदाज वडापट काय येतोय, पॉवर प्लेचा फायदा होईल का, जातोय का, जातोय, वन बाउन्स येतोय चौकार। आहे तो ऋषभने चौकार केला, चौकाराने आपलं खातं देखील ओपन केलं आपल्या संघाचं, तो ऋषभ सुंदर लाठीचार सुरुवात केली, हाणामारीची सुरुवात करतोय, आक्रमण केलं जर्सी नंबर 7 ऋषभ आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाजी मार्गवरती आपण पाहतोय काशीराम भोड आपल्याला पाहायला मिळतोय, यष्टी रक्षक हेमंत आपल्याला पाहायला मिळतोय, पॉवर प्लेचा षटक आहे, हे शतरक्षक तैनात, प्रोटेक्शन दिलं जातंय, धावपळ होतोय का, पण नाही, सुंदर थ्रो केला होता मात्र वाऱ्याच्या आणि वेरा चित्तेच्या आणि वाऱ्याच्या वेगाने दोन एक धाव पूर्ण केली जाते फलंदाजांद्वारे। अंडरस्टँडिंग पाहायला मिळते, एक धावीने धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या होते 5, पुन्हा सज्ज होतोय काशीराम गोलंदाजी मार्गवरती, कुंडलीवरचा चेंडू उठवला हवेमध्ये चेंडू, शतरक्षक चेंडू काढले आणि इथे जल सुटला, ओह ओहो पुन्हा असं नाही चले का धाव बाद असा नाही तसा विकेटचं पतन होतोय, जो सलामी रोग होता तो मात्र माघारी परतावा लागेल, माघारी परततोय ऋषभ। यानंतरचा होणारा पुढील सामना असणार आहे कर्जी गवळवाडी विरुद्ध अनसपुरे मालपडी, या दोन्ही संघाच्या दरम्यान सामना होईल, दोन्ही संघाने नाणेफेकीसाठी सज्ज व्हायचं आहे, कर्जी गवळवाडी आणि विरुद्ध संघ आहे अनसपुरे मालपडी। सहा धावा, धावपळकावरती धावा जोडल्या जातात, सहा आपण पाहतोय आणि ऋषभला मात्र माघारी परतावा लागला, दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये ऋषभ माघारी परतला, झेल सुटला, अकुटम्याचा चेंडू होता, चेंडू शरीर इष्टीवरती आढळतोय, सुंदर कमी गतीचा राहिला, धीम्या गतीचा राहिला, चेंडू मध्ये गुडलेनवरचा चेंडू होता, चेंडू जसा खेळपट्टीवरती पडला आणि वेगाने मात्र वेध घेतला तो शरीराचा, शरीरावरती आदळतोय चेंडू, जर्सी नंबर 4 फलंदाज आहे प्रदीपच्या शरीरावरती आदळतोय, सुंदर आपल्याला हाताळताना चेंडू पाहायला मिळतोय तो काशीराम आपल्याला गोलंदाजी मार्गवरती, आपल्या संघासाठी उत्तम गोलंदाजी टिचून भेदक गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय, काशीराम कमबॅक केलं, पुढे बॅटची कडा घेतली, शतरक्षक तैनात आहे यष्टी रक्षकाच्या मागे, कोणतीही चूक नाही आहे आणि एक धाव पूर्ण केली जाते आणि पहिल्या षटकाची देखील समाप्ती, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावरती धावा जोडल्या जातात, एकूण आपण पाहतोय 7 धावा।
जास्त वेळ खर्च करता येणार नाहीये मित्रांनो. स्वतःवरती विश्वास असणं फार गरजेचं आहे मित्रांनो. स्वतःवर विश्वास ठेवा, कारण फांदीवर बसलेल्या पाखराला फांदीवर नाही तर स्वतःच्या पंखावर मोठा विश्वास असतो. आपल्याला पाहायला मिळतंय कर्जे गवळवाडी संघ दाखल झालेला आहे. अणसपुरे मालापोडी या संघाला विनंती आहे, आपण देखील दाखल व्हायचं आहे आणि ते सन्मानित केलं जाईल. जय हनुमान भडवळे संघाचे प्रमुख सन्माननीय प्रदीपजी खांबे सर यांना सन्मानित केलं जाईल. मी आयोजक यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मान्यवरांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित केलं जाईल. हॅलो, मी विनंती करतो प्रकाश मिशालेनी सन्मानचिन्ह द्यायचं आहे. चला मित्रांनो, आपण पुन्हा एकदा खेळाकडे वळूया. खेळ जातोय आपण गोलंदाजी मार्गावर. हॅलो, आपण आलेला आहे तो बोला. हॅलो, मी नितेश मिशाळ यांना विनंती करतो की त्यांनी सन्मानचिन्ह देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. जाईल का नितेश मिशाळ? गुदगुड्या करत गवत कापत येतोय खणखणीत चौकार. धावसंख्या होते एकूण 11, दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पोहोचते आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, हरताय म्हणून खेळणं सोडू नका, कारण कदाचित शेवटचा क्षणी देखील निकाल तुमच्या बाजूने असू शकतो. पुन्हा एकदा गोल आपण पाहतोय, गोलंदाजी मार्ग वरती आलेला आहे तो प्रशांत भागणे आपल्याला पाहायला मिळतंय. एक अष्टपैलू खेळाडू आहे प्रशांत, क्रिकेट पटलावरचं देखील नाव आहे प्रशांत भागणे. पुन्हा एकदा चेंडू फेकलाय मोठा फटका खेळण्याचा. हो हो हो, सुरेख चेंडू अपील केली जाते आणि पंचांचा आकाशाकडे बोट आणि येते इथे मोठी विकेट बॅक टू द पॅव्हिलियन. अणसपुरे मालापोडी या संघाचे संघनायक किरण मालप, आपण जर असाल तर नक्कीच नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. प्रदीप माघारी परतला तर फलंदाज दाखल होताना जाताना पाहायला मिळते आपल्या संघासाठी. मला संघामध्ये का स्थान दिलंय 11 हे सिद्ध करण्यासाठी दाखल होतोय तो फलंदाज आहे प्रकाश. प्रकाशला प्रकाश पाडावा लागेल. प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. धावपालकावरती अजूनही स्थिरावलेली थांबलेली धावसंख्या 11 आपण धावपालकावरती आपण पाहतोय. प्रकाश प्रशांत गोलंदाजे मार्ग वरती स्ट्राईक लाय प्रकाश हुडलेनवरचा चेंडू ढकलून दिला स्वतःच्याच गोलंदाजे कॉटन बोल्ट पाहायला मिळतोय प्रशांत. इथे मात्र विकेट वरती विकेट मिळत आहेत. आला तसा गेला हजेरी राऊंड माघारी परततोय प्रकाश. हॅलो, अनसपुरी मालापोडी संघाने या ठिकाणी यायचंय टॉस विन साठी. मित्रांनो, आपण जशी चर्चा करतो तशी संघामध्ये आपल्या 11 स्थान का हे सिद्ध करण्यासाठी आपल्याला संघामध्ये स्थान दिलं जातं. आणि आपण अशा झेल देऊन जर माघारी परत असू ना तर नक्कीच आपला आत्मविश्वास आपल्याला जो होतो तो कमी होऊ शकतो आपला. आणि हा आत्मविश्वास आपल्या संघाचा स्वतःचा बरोबर संघाचा देखील आत्मविश्वास कमी होऊ शकतो. आणि हा झेल बाद होऊन माघारी परतला भोपा देखील फोडता आला नाहीये प्रकाशला. प्रकाशला काळोखांतून प्रकाशाकडे जाता आला नाहीये. आणि आपल्या संघाला देखील काळोखाच्या पराभवाच्या छायेकडे जाईल का ते देखील पाहू लागणार आहे. पूर्ण प्रशांत आकुडब्याचा चेंडू, त्या वेगवान चेंडू होता ढकलून दिले चेंडू सन्मानाने. शतरक्षक तैनात आहे आणि एक धाव नक्की प्राप्त होईल. एका धावीने धावसंख्या वधारेल, धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या होते 12. अणसपुरे मालापोडी या संघांना विनंती आहे संघनायक की आपण नाणेफेक कक्षामध्ये दाखल व्हायचं आहे. प्लीज माझा आवाज जर आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर सहकार्य करायचं आहे. पाहूया पुन्हा एकदा प्रशांत याच्या गोलंदाजी मार्क वरती आहे. चेंडू होता, चेंडू वेगवान होता, काहीसा बॅटच्या रडर मध्ये आला नाहीये. एकदा नक्की मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत. नो 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 म्हणजे नाही नाही तर नो म्हणजे तर नेक्स्ट ऑपॉर्च्युनिटी देखील होते. सुवर्ण संधी प्राप्त होते दोन्ही फलंदाजांना. एक धाव नक्की प्राप्त होईल. एका धावीने धावसंख्या पुढे सरकेल, धावसंख्या होते 13. आपण पाहतोय धावपालकावरती.
आकाश आता वैभव आपल्याला पाहायला मिळते स्ट्राइक वरती. अकोट्यापाचा चेंडू होता ढकलून दिलाय पॉइंटच्या दिशेने. शतरक्षक तैनात आहे. प्रोटेक्शन दिलं जात आहे. मालपवाडी अनसपुरी मालसपवाडी मालपवाडी या संघाचे संघनायक राजेश पानवलकर. नाणेफेक करून घ्या मित्रांनो. आकाश माघारी परततोय. आपण पाहतोय प्रशांतची सुंदर अशी गोलंदाजी. भेदक टिचून गोलंदाजी करतोय आपल्याला पाहायला मिळतोय. तीन विकेट प्राप्त केल्या त्या प्रशांतने आणि सहा धावा खर्च करताना एक रनआउट आहे त्याच्यामध्ये आणि दोन झेलबाद. सुंदर असं प्रशांतसाठी एकदा जोरदार टाया वाजवा मित्रांनो. सुंदर गोलंदाजीचा नजरानं पेश केला. जखडून ठेवलं फलंदाजांना आणि थांबवलं. कोणतंही बॅट ओपन करता दिली नाही. खुली करण्याची संधी दिली नाहीये. थांबवून ठेवलं त्या फलंदाजांना. तुंबाड ओझरवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतं. काहीस अडचणीमध्ये पाहायला मिळतोय आपल्याला. पण शेवटी क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतो मित्रांनो. शेवटच्या चेंडूपर्यंत आपल्याला निर्णय पाहावा लागतो. स्ट्राईकला आहे तो अक्षय गेला आणि अक्षय आला. प्रशांतची षटक देखील समाप्त. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावती धावा जोडल्या जात त्या अवघ्या चौदा धावा धावपळकावरती जोडल्या जात आहेत. आपण पाहिलं पहिलं षटक काशीरामने फेकलं. सात धावा खर्च केल्या. दोन विकेट प्राप्त केल्या. त्यानंतर आपण पाहिलं प्रशांत याने सहा धावा देताना आपण तीन विकेट प्राप्त केल्या. त्यामध्ये एक धावबाद आणि दोन झेलबाद. पुन्हा एकदा सुंदर जयेश आलेला आहे. जयेश बघणे आणि पंचांचा इशारा येते. लाईनचा नोचा इशारा येतोय. फ्री हिट आहे मित्रांनो आणि इथे संधी प्राप्त होते. फ्री हिट प्राप्त होतोय तो फलंदाज. पहिला फ्री हिट या स्पर्धेतील पहिला फ्री हिट पाहायला मिळतोय. जयेश बघण्याचा खराब चेंडू तर काही लाईनमनचा आपल्याला पाहायला मिळाला. लाईनचा नो पाहायला मिळतोय आपल्याला. पुन्हा एकदा जयेश बागणे एक नवोदित गोलंदाज पाहायला मिळतोय. हो 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 सुंदर स्लोवरचा चेंडू होता. फसवलंय आकाशला. आकाश काही अक्षयला काही समजला नाहीये. चेंडू जर्सी नंबर 22 अक्षय कम बॅक केलं तो जयेश बागणे आणि पहिला चेंडू नो चेंडू फ्रीडचा होता आणि निर्धाव चेंडू फेकला तो जयेशने. गुडलेन वरचा चेंडू स्लोवरचा चेंडू समजत नाहीये. जबरदस्त क्या बात आहे. करारनामा पाहायला मिळतोय. कम बॅक करतोय तो. जशी काशीरामने गोलंदाजी केली त्यानंतर प्रशांतने गोलंदाजी केली आणि त्याच मार्गावरती पाऊल ठेवत मात्र गोलंदाजी करतोय जयेश बागणे आपल्याला पाहायला मिळतोय. कर्णधार संभाजी बागणे यांचा विश्वासार्थ ठरवताना जयेश बागणे आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी टिचून भेदक गोलंदाजी. ओ हो हो क्या बात आहे. सूर्यक अप्रतिमी झेल धावपळ होते का पाहायचं आहे. पण पंचांचा आकाशाकडे बोट आणि इथे इथे मोठी विकेट. माघारी परतावं लागेल वैभव याला. सुंदर क्या बात आहे. हो 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 सुंदर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. प्रोत्साहन द्या त्या मित्रांनो गोलंदाजाला. असे नवोदित गोलंदाज घडणं फार गरजेचं आहे मित्रांनो. जयेशला संधी मिळाली. या संधीचं सोनं करताना पाहायला मिळतोय. अशा मोठ्या टुर्नामेंटमध्ये मोठ्या स्पर्धेमध्ये श्रीराम चषक 2024 पहिल्या पर्वामध्ये आपल्या नावावर करतोय गोलंदाजीची बाजू तो म्हणजे जयेश बागणे. विकेट नसले तरी मात्र निर्धाव चेंडूची वारंवार सांगता करतोय तो हा जयेश. पाहिजे मात्र स्वतःच्याच गोलंदाजीवरती जेल पकडतोय जयेश आणि स्वतःच्या झोळीमध्ये मिळवतोय विकेट आणि बॅक टू द पॅव्हिलियन व्हावी लागेल.
तो आलेला फलंदाज बाळकृष्ण। मैदान दाखल होताना पाहायला मिळते राकेश, पाहायला मिळते जयेशची सुंदर गोलंदाजी, स्लोअरचा चेंडू होता, समिश्र गोलंदाजी पाहायला मिळाली, भेदक गोलंदाजी पाहायला मिळाली, धावपात होऊ शकला असता संभाजीने घाई केली नाहीये आणि षटकाची देखील समाप्ती। मित्रांनो जयेशसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा। जयेशने त्या शेवटचं षटक मारा करताना आपल्याला पाहायला मिळते 2 विकेट मिळवल्या, 1 जेलबाद 1 धावबाद आणि धावा दिल्या त्या एकूण फक्त 2 धावा खर्च केल्या। जोरदार टाळ्या वाजवा जयेशसाठी, कम बॅक केलं, संघाला देखील तारलं ते जयेशने, सुंदर नजराणा पेश केला, नजाकत पेश केली ती जयेश भागणे यांनी आणि धावपालकावरती धावा जोडल्या जातात 16 आणि विजयासाठी हव्या आहेत त्या फक्त 17 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या जय शिवाजी वावगर या संघाला। जाऊया ऐकूया तोपर्यंत आपण एक सुमधुर संगीत। चला धन्यवाद धन्यवाद। चला मित्रांनो जास्त वेळ खर्च करता येणार नाही आहे, शत्ररक्षण सजवायचं आहे। मित्रांनो जी तुमची रणनीती आहे ना ते मैदानाबाहेरच करून घ्यायची आहे। इथे मात्र टेनिस ग्रामीण क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं, रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा, ठाणे, पालघर जिल्हा हे टेनिस क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं आणि ग्रामीण टेनिस क्रिकेटची पंढरी म्हणजे रत्नागिरी म्हटलं जातं। या रत्नागिरीमधील दापोली तालुक्यातील आणि खेड तालुक्यातील हे सर्व खेळाडू आज आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रामुख्याने टेनिस क्रिकेट पटलावरचे अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत। आपण पहिल्या सलामी लढत देखील पाहिली, त्यामधील देखील आपण दिग्गज खेळाडू पाहिले, तदनंतर आपण नंतरचा सलामी दुसरी लढत पाहिली, त्यामध्ये एकीकडे राजू पावसकर आपण पाहिलं, एकीकडे रोहित जाधव आपण पाहिलं। हे टेनिस क्रिकेट पटलावरचे मोठे नाव आहेत, ते म्हणजे रोहित आणि राजू पावसकर खेळताना पाहिला। आणि टेनिस क्रिकेट पटलावरचं दुसरं नाव नवोदित निर्माण होतोय, तो म्हणजे ज्याने अजिंक्यतारा गाजवली असा जगन आपल्याला पाहायला मिळतोय, आता मैदानात जाताना पाहायला मिळतोय जगन भुवड आणि आपण पाहतोय रोशन। स्ट्राईकला असेल जगन, नॉन स्ट्राईकला असेल जगन आपल्याला पाहायला मिळतोय। क्या बात आहे, हो हो सुंदर रणनीती आपल्याला पाहायला मिळते। 18 चेंडूंचा सामना करताना आपल्याला धावांचा पाठलाग करायचा आहे, ते म्हणजे 17 धावांचा पाठलाग करायचा आहे। 18 चेंडू 17 धावांची गरज। शेवटी क्रिकेट आहे मित्रांनो, कोणालाही कमजोर समजू नका, कारण 2 रुपयाचा पेन देखील करोडो रुपयाचा चेक लिहू शकतो। म्हणून आयुष्यात मित्रांनो कोणालाही कमजोर समजू नका, कारण क्रिकेट आहे, खेळ आहे, युद्ध आहे, युद्धामध्ये कोणी हार जीत ही होत असते। आता आपण पाहतोय जय शिवाजी जय भवानी हा नारा करत मैदानात उतरले सलामी वीर रोशन आणि जगन। आपण पाहतोय चेंडू फेकला आहे तो रोशनला, चेंडूचा सामना केलाय, आक्रमण इथे मात्र शेर होतोय, शेर नव्हे सवा शेर रोशन।
चंद्रकांतला मात्र पहिल्या चेंडू होती माघारी परतला होता भोपळांना फोडता चंद्रकांत त्या चंद्रकांतचे मात्र खरपूस समाचार घेतोय तो रोशन घेतोय काहीस तक्रार केली जात आहे पंचांकडे डिस्कस देखील केले जात आहे पण पाहूया रोशन रोशन आहे तोपर्यंत जय शिवाजी वावगर या संघाचं नाव रोशन असणार आहे खेळपट्टीवरती तग धरून आहे पहिला चेंडूचा खरपूस समाचार बॅक टू बॅक पेस्ट कॉपी पेस्ट करतोय काय नाही नाही इथे येतोय वन बाउन्स खेळकडे येत चौकार बाटल्यांचा बैल जोड्याची आपल्याला चर्चा होताना पाहायला मिळते तर आज मात्र जी सलामी जोडीची चर्चा होणार आहे ती म्हणजे रोशन आणि जगन यांची होणार आहे कारण पहिल्या चेंडूचा वरती लाठीचार चढवला आक्रमण केलं षटकार दुसरा चेंडू देखील चौकारात रूपांतर केला तिसरा चेंडू देखील सन्मानाने खेळून खेळला मोठा आखूड टप्प्याचा चेंडू होता चेंडू काहीसा वेगवान आला काही समजला नाही रडारमध्ये आला नाही आहे आणि एक धाव प्राप्त होईल एका धावेच्या मध्ये धावसंख्या होईल ते 11 दुहेरी अंकामध्ये धावसंख्या पोहोचते तीन चेंडू 11 धावांची 11 धाव मात्र धावपालकावरती जोडल्या गेलेल्या आहेत जगन काहीसा पंचांशी संवाद साधतोय या स्पर्धेच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय जर्सी नंबर 7 ज्याने अजिंक्यतारा गाजवली पंचक्रोशीतला एक नावाजलेला अष्टपैलू खेळाडू मानला जातो तो म्हणजे जगन भोड आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा गोलंदाजी मार्गवरती चंद्रकांत चंद्रकांतला चंद्र तारे दाखवेल का पण नाही मोठा फटका खेळायचा प्रयत्न करत होता जगन पण स्लोअरचा चेंडू पण खराब चेंडूचा मारा पाहायला मिळते पंचांचे दोन्ही आत भूमी समांतर होत आहेत धावा येत आहेत अवांतर अवांतर धावीने धावसंख्येमध्ये भर पडते धावसंख्या होते 12 1-2 लॉस ऑफ 0 विकेट विजयासाठी अजूनही 5 धावांची गरज अकोटपायचा चेंडू होता चेंडू जाईल सरळ वीरेंद्र सेवा कक्षाकडे जातोय खणखणीत दणदणीत मोठा प्रहारी येतोय चौकार अजूनही पहिलं षटक देखील प्रगतीपथावरती आहे आपण पाहतोय जगन स्ट्राईकला आहे तो जगन आपण पाहतोय एक धावीची औपचारिकता फक्त बाकी आहे सुंदर असा आणि एक धाव नक्की सहजरित्या पूर्ण करून आपल्या संघाला विजय संपादन करतोय तो जय शिवाजी वावगर संघ अभिनंदन अभिनंदन मित्रांनो खऱ्या अर्थाने तारणहार ठरतोय या सामन्याचा जयेश कारण जयेशने हा सामना आपल्याकडे खेचून आणलेला आहे सुंदर गोलंदाजीचा नजरेला पेश केला तो जयेशने कारण शेवटचं षटक असतं शेवटच्या षटकामध्ये हाणामारीचं कुटाकुटीचं षटक असतं आणि तो षटक एकदम दोन धावा खर्च करताना केला तो जयेश